शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जनावरांची प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर विशेष काळजी घ्यावी लागते। काही वेळेस वासरू जन्माच्या वेळी मानवी सहाय्याची गरज भासते, अशा वेळी वासरू कमजोर असण्याची दाट शक्यता असते। नैसर्गिकपणे जन्मलेल्या वासरांमध्ये अवयवाची पुरेशी वाढ झालेली असल्यानं संप्रेरकांच्या सहाय्यानं त्यांच्यात जन्मल्यानंतर पूर्ण कार्यक्षमता असते। बऱ्याच वेळा नवजात वासरांची व्यवस्थित काळजी न घेतल्यानं मर्तुकीचं प्रमाण वाढतं। नवजात वासरांमधील मर्तूक टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन पद्धती काय आहेत याविषयी उद्गीर येथील पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयातील डॉक्टर ए बी कोळी डॉक्टर एस एस रामटेके यांनी दिलेली माहिती पाहूया। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन। तर विल्यानंतर नवजात वासरांचं नाक, तोंड, श्वसन नलिका, गुद्दवार या तपासून पाहावं। बिंबीच्या ठिकाणी रक्तस्राव येतोय का नाही याची तपासणी करावी। काही नवजात वासरांचं गुद्दद्वार हे बंद असतं, अशा वेळेस त्वरित पशुवैद्यकास संपर्क करावा। वासरू जन्मल्याबरोबर लगेचच त्याच्या नाकातोंडातून चिकट द्राव काढावा, जेणेकरून त्याला श्वास घेण्यात मदत होईल। वासरू जन्मल्यानंतर ते मादीच्या जवळ ठेवावं, जेणेकरून मादी वासराला चाटून चिकट द्राव साफ करेल। गाई वासराला चाटल्यानं त्यांच्यातील रक्तभिसरणाला चालना मिळते। बऱ्याच वेळेस पहिल्यांदा विणाऱ्या जनावरांमध्ये मातृवृत्तीचा अभाव असल्यास ते नवजात वासरांना चाटत नाही, तसंच जवळसुद्धा घेत नाही। अशा वेळी नवजात वासरांची विशेष काळजी घ्यावी। वासराला श्वासनास त्रास होत असल्यास काही वेळ पाठीमागचे पाय उचलून उलटे लटकवावे, जेणेकरून त्याच्या नाकातील चिकट द्रव्य बाहेर निघून जाण्यास मदत होईल। कमजोर वासरांना श्वासोश्वास करण्यास त्रास होत असल्यास कोरड्या कपड्यानं स्वच्छ पुसून घेतल्यानंतर हाताच्या तळव्यानं वासराच्या छातीवर हलका दाब देऊन रक्तभिसरणास चालना द्यावी, कृत्रिम श्वासोश्वास द्यावा। नवजात वासरांमध्ये शरीराचं तापमान नियंत्रित करण्याची क्षमता विकसित झालेली असते, त्यामुळे त्यांना कोरड्या आणि उष्ण ठिकाणी ठेवावं। हिवाळ्यात नवजात वासरांना उबदार ठिकाणी ठेवावं किंवा त्यांच्या शरीराभोवती उबदार कपडे गुंडाळावेत। बऱ्याच वेळेस वासराची नाळ ही खूप लांब असते, नाळेमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते। त्यासाठी लांब नाळ, पोटॅशियम परमॅग्नेट, टिंचर, ऑयोडीन यासारख्या जंतुनाशक द्रावण्याने स्वच्छ करून बिंबीपासून 2 इंचाच्या अंतरावर बांधून घ्यावी। त्याखालून ती नवीन ब्लेडने कापून टाकावी। नवजात वासरांना पहिल्या 2 तासांमध्ये वजनाच्या 1.0 दरानं चीक पाजावा। दूध जास्त दिल्यास हगवण लागण्याची शक्यता असते, तसंच अगदी कमी प्रमाणात दूध दिल्यास वासरं कमजोर होतात आणि मर्तूक होण्याची शक्यता वाढते। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।